सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा जी ही परीक्षा ही शासन मान्य आहे आणि ती पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते यामध्ये मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजी या माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाते तर या परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये जर आपण परीक्षेचं पाहिलं तर ही परीक्षा मंथन वेलफेअर फाउंडेशन ही एकमेव सं संस्था ही परीक्षा घेते आणि ही परीक्षा ही प्रायव्हेट आहे म्हणजे या परीक्षेला कोणीही बसू शकते तर ही कशा पद्धतीने होणार आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्ही जर पाहिलं तर ही परीक्षा या ठिकाणी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे परंतु यामध्ये पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच पेपर असणार आहे आणि त्या पेपरमध्ये पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत हे पंच्याहत्तर प्रश्न कशा पद्धतीचे असणार आहेत यामध्ये पंधरा प्रश्न हे मराठीचे असणार आहेत पंचवीस गणितचे दहा इंग्रजीचे व पंचवीस बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न असणार आहेत आणि ती परीक्षा पंच्याहत्तर प्रश्नांची असून त्याला दीडशे गुण आहे आहेत आणि याच परीक्षेला पेपर सोडवण्यासाठी दीड तास वेळ असणार आहे यामध्ये सर्व जी परीक्षा होणार आहे ती स्कॉलरशिपला ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम आहे अशीच काठिण्य पातळी ही पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी जी काठिण्य पातळी आवश्यक आहे त्यानुसार हा अभ्यासक्रम बनवलेला आहे तर यामध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन पेपर होणार आहेत यामध्ये मराठी आणि गणित हा पेपर दीडशे गुणांचा होणार आहे त्यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि गणितचे पन्नास प्रश्न असणार आहेत असे मिळून पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत आणि या एका पेपरसाठी वेळ असणार आहे दीड तास तर दुसरा पेपर असणार आहे इंग्रजीचा आणि बुद्धिमत्तेचा यामध्ये इंग्रजीचे पंचवीस प्रश्न असणार आहेत तर बुद्धिमत्तेचे पन्नास प्रश्न असणार आहेत आणि हे दोन्ही मिळून पंचाहत्तर प्रश्नाचा हा पेपर असणार आहे दुसरा आणि त्याचे गुण असणार आहेत दीडशे आणि हे दीडशे गुण दीड तासामध्ये आपणास हा पेपर सोडवायचा आहे आणि हा फॉर्म आपणास जर मंथन परीक्षा द्यायची असेल तर या परीक्षेसाठी काही समन्वयक नेमण्यात ने आलेले आहेत ते समन्वयक आपल्या तालुक्यासाठी नेमून दिलेले आहेत तर तुम्हाला जर हे परीक्षेचा फॉर्म जर ऑनलाईन भरायचा असेल तर त्याचे संकेतस्थळ सुद्धा दिलेले आहेत डब्ल्यू 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 डॉट मंथन वेलफेअर फाउंडेशन डॉट ओ आर जी असे हे संकेतस्थळ आहे किंवा आपण काही समन्वयकाच्या माध्यमातून सुद्धा या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो यामध्ये जर आपण पाहिले तर फॉर्म आपण यामध्ये कोणत्याही क्षेत्रातून निवडू शकतो म्हणजेच आपण स्वतः पालकसुद्धा हा फॉर्म भरू शकतात शाळेत सुद्धा भरून घेतले जातात त्याच पद्धतीनं काही तासवाले असते किंवा जे प्रायव्हेट तासिका घेतात ते सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरू शकतात या परीक्षेसाठी कोणीही फॉर्म भरू शकते तर यासाठी जो वेळ आहे हा फॉर्म कधी भरायचा आहे परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही तीस नऊ दोन हजार बावीस पर्यंत आहे मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अर्ज स्वीकारला जाणार नाही अशी त्यांनी टीप दिलेली आहे आणि जी मुदत आहे तीस नऊ दोन हजार बावीस ही परीक्षा आपण आपली परीक्षा ही पाच दोन दोन हजार तेवीसला होणार आहे असं त्यांचे अंदाजे वेळापत्रक दिलेलं आहे कारण खाली दिलेलं आहे काही अपर्याय कारणांमुळे परीक्षा स्वरूप पेपर वेळापत्रक व परीक्षा तारखेस बदल होऊ शकतात असेही सांगितलेले आहे यामध्ये पेपर जो पहिला एकच पेपर पहिली आणि दुसरीसाठी आहे त्याचा वेळ आहे बारा ते दीड आणि तिसरी आणि आठवीसाठी जे पेपर आहेत ते दोन आहेत बारा ते दीड असतो आणि त्यानंतर अडीच ते चार असतो अशा पद्धतीने हे पेपर घेतले जातात तर यामध्ये जर आपला नंबर आला तर तो नंबर कशा पद्धतीने किंवा त्याचे पारितोषिक कशा पद्धतीने आहे हे हेही या ठिकाणी दिलेले आहे राज्यस्तरीय पारितोषिक प्रथम क्रमांक जर राज्यात आला त्यांना त्या विद्यार्थ्याला पाच हजार रुपयेचे पारितोषिक आहे दुसरा जर नंबर आला तर चार हजाराचे तिसऱ्याला तीन चौथ्याला दोन हजार पाचशे पाचव्याला दोन हजार सहाव्याला एक हजार पाचशे आणि सातव्याला एक हजार जर विभागून आले तर ही रक्कम सुद्धा विभागली जाते परंतु एका विद्यार्थ्याला कमीत कमी राज्यस्तरीय पारितोषिकामध्ये तीनशे रुपये प्रति विद्यार्थी नंबरनुसार राज्यस्तरीय यादीत शंभर टक्के मिळणार आहेत असे या ठिकाणी दिलेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक येतेच्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर राज्यस्तरीय पारितोषिक रक्कम विभागून दिली जाईल विभागून दिलेली राज्यस्तरीय पारितोषिक रक्कम ही कमीत कमी तीनशे रुपये प्रति विद्यार्थी असेल म्हणजे जरी विभागून जरी रक्कम गेली तरी प्रत्येक विद्यार्थ्याला किमान तीनशे रुपये मिळणार आहेत त्याच पद्धतीने केंद्रस्तरीय पारितोषिक ही दिले जाते आणि यानंतर आपण महत्वाची गोष्ट पाहूयात की इयत्ता पहिली दुसरीसाठी आणि तिसरी ते आठवी साठी साठीच्या मुलांना परीक्षा फी किती आहे तुम्ही या ठिकाणी परीक्षा फी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे पहा मराठी माध्यमचे जे विद्यार्थी आहेत त्यांसाठी मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली व दुसरीसाठी चारशे रुपये आहे तर इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास रुपये आहे त्याच पद्धतीने तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पंच्याहत्तर आहे तर इंग्रजी व सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे पंचवीस आहे चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे पंचवीस रुपये आहे तर इंग्रजी व सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे पंच्याहत्तर आहे सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमच्या पाचशे पन्नास रुपये आहे तर सहाशे रुपये ही इंग्रजी व सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्याच पद्धतीने आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे पंच्याहत्तर रुपये आहे तर इंग्रजी व सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सहाशे पंचवीस रुपये आहे आणि या परीक्षा फीमध्ये आपणास काय काय मिळणार आहे तर एक मार्गदर्शक पुस्तिका मिळणार आहे जी या परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे त्याचप्रमाणे एक सराव सराव प्रश्नपत्रिका संच मिळणार आहे आणि हा सराव प्रश्नपत्रिका संचामध्ये साधारणतः दहा प्रश्नपत्रिका असतात आणि त्याही खूप चांगल्या दर्जाच्या आहेत त्यानंतर मंथन ऑनलाईन तीन टेस्ट सिरीज म्हणजे आपल्या मोबाईल वर घेऊन आपण त्यावर तीन टेस्ट सोडवू शकणार आहोत अशी तीन टेस्टची सिरीजसुद्धा सुद्धा आपणास मिळणार आहे यामध्ये मी तुम्हाला परीक्षेसाठी किती रक्कम आहे हे सुद्धा सांगितलेले आहे तर चला आपण यानंतर आ, या परीक्षेसाठी जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीचा असतो किंवा कशा पद्धतीचा भरायचा आहे तेही मी तुम्हाला दाखवतो पहा यामध्ये काय काय आहे या, या फॉर्ममध्ये जो फॉर्म भरला जातो यामध्ये स्टँडर्ड आहे म्हणजेच इयत्ता आहे आपण आपल्या विद्यार्थ्याची इयत्ता निवडायची आहे त्यानंतर आहे माध्यम जे माध्यम असेल ते माध्यम आपण या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर आहे जन्मतारीख आपण या ठिकाणी जन्मतारीख सुद्धा लिहायची आहे त्यानंतर पॅरेंट्स मोबाईल नंबर परंतु हा मोबाईल नंबर लिहित असताना आपण या ठिकाणी त्यामध्ये व्हॉट्सअप नंबरच देणे आवश्यक आहे जे काय आपणास माहिती देता येईल त्यानंतर शाळेचे नाव तो विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचे नाव इथे भरायचे आहे तुम्ही जर हा फॉर्म शाळेमार्फत जर भरत असाल तरी ते शाळेचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि तुम्ही जर पालक म्हणून भरत असताना किंवा वैयक्तिक भरत असताल तर तुम्ही पालकांचा या ठिकाणी माहिती भरायची आहे जेणेकरून जे काय माहिती असेल ते तुम तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि पालकांसाठी एक प्रतिज्ञापत्रक आहे ते प्रतिज्ञापत्रक पालकांनी भरून याची आपण पोच घ्यायची आहे पहा या ठिकाणी पोच आहे समन्वयकाची या ठिकाणी सही सुद्धा आहे हाँ याचा रही। हाँ आवड तर अशा पद्धतीनं हा खूप लहान फॉर्म आहे अशा पद्धतीने याचा फॉर्मसुद्धा असणार आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद